मास्टर दीनानाथ मंगेशकर त्यांच्या कुटुंबियासह पुण्यातील शुक्रवार पेठ येथील या वाड्यामध्ये तब्बल दोन वर्ष एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे बेचाळीस या अशा दोन वर्ष वास्तव्यास होतं आणि त्यानंतर पुणे ऐतिहासिक स्मृती या समितीकडून या ठिकाणी हे निळफलक या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे जेणेकरून लोकांना कळावं की दीनानाथ मंगेशकर आणि लता दिदी इथंच राहत होते अनेक लोक या ठिकाणी भेट देतात ही सुंदर वास्तू जर आपण बघितली तर लाकडी चौखट आहे लाकडी जसा एक वाडा असतो तस त्या आणि दगडीमध्ये हे संपूर्ण वाडा बनवण्यात आलेला आहे अनेक लोक इथं अजून देखील येऊन भेट देतात लता दिदी लहानपणी कुठं राहायची ते भावंड एकत्र कुठं राहायचे याची उत्सुकता सगळ्यांना असती आणि अर्थात ते पुण्यातील शुक्रवार पेठ येथील सहाशे नव्याण्णव अशा या घर जे क्रमांक आहे या घरामध्ये राहत होत्या माझ्यासोबत या घराचे मालक सध्या माझ्यासोबत आहे सर तुमचं नाव काय आहे माझं नाव मदन वसंत कस्तुर आहे माझ्या वडिलांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये म्हणजे वसंत दत्तात्रय कस्तुरे यांनी ही खरेदी केली होती त्याच्या अगोदर आमच्या अगोदर एक मालक होते आणि त्याच्या अगोदर मंगेशकर कुटुंबीय मालक होते आमच्या वाड्याच्या जे म्हणजे आमच्या वाड्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सवर अजूनही मंगेशकर कुटुंबियांचं नाव आहे म्हणजे त्यांच्याकडनं दुसरे मालक त्यांच्याकडनं आम्ही मालक असे आहे निदान माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा वर्षापूर्वी पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास हृदयनाथ मंगेशकर आले होते आणि त्यांच्या त्या पूर्ण लहानपणीच्या सगळ्या आठवणी आम अम, आम्हा कस्तुरे कुटुंबियांशी शेअर केल्या होत्या त्यातली सर्वात महत्त्वाची एक आठवण म्हणजे ह्याच वास्तूमध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा अंत झाला होता शेवट झाला होता आणि त्यावेळेस त्यांच्या ज्या आठवणी होत्या त्या इतक्या भरून आल्यात की त्या ते, ते जवळजवळ अर्धा तास रडतच ता होते बोलतच नव्हते काही पण नंतर त्यांनी जो जेव्हा बोलायला सुरुवात केली की माई या खोलीमध्ये स्वयंपाक करत होत्या आम्ही इथे खाली वाड्यामध्ये आम्हाला लहान चौघांना म्हणजे लता उषा आशा आणि या मीना या चौघांना इथे खाली वाड्यामध्ये पलंग होता त्या पलंगावरच संगीताचं मूळ शिक्षण म्हणजे जसं म्हणतो आपण की एखाद्या एखाद्याला बाळकडू जे दिलं जातं ते ह्या वाड्यामधनं सुरुवात झाली त्यांच्या संगीताची पूर्ण कारकिर्दीची आणि जेव्हा रु हृदयनाथ मंगेशकरांनी अशी आठवण सांगितली की बाबां बाबा हे मोठे भविष्यकार होते म्हणजे भविष्य त्यांना चांगलं माहिती होतं आणि लता दिदीचं भविष्य त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की हिचं नाव जगामध्ये अजरमार होईल पण ते पाहण्यासाठी मी नसेल हे दुःखद आहे की ते बघण्यासाठी मी नसेल आणि त्या आज त्यांचं जे वाक्य आहे ते खरंच खरोखरी खरं ठरलेलं आहे आज ह्या वाड्यामध्ये पूर्ण अजूनही तसंच आम्ही जतन करून ठेवलं आहे आणि त्यांच्या सगळ्या आठवणी तशा ठेवल्या आहेत पण सध्या ह्या इथल्या गर्दीच्या परिसरामध्ये आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो आणि हा वाडा मी आत्ता सध्या गोडाऊनसाठी दिलेला आहे पण बाकी त्यांच्या जुन्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या तशाच जतन करून ठेवलेल्या आहेत लता दिदी म्हणजे बरेचदा पुण्याला येत असतात असं कधी योग आला तुम्ही त्यांना भेटलात या वाड्याबद्दल त्यांना सांगितलं त्याच्यानंतर उषाता येऊन गेल्या मीनाता येऊन गेल्या त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी आमच्याशी शेअर केल्या आणि रुद्रनाथ मंगेशकरांनी आम्हाला आश्वरच दिलं होतं की मी लता दिदी आणि आशा दिदी दोघांनी दोघींनाही घेऊन येईन फक्त त्यावेळेस गर्दी नसावी पहाटेच्या वेळेस वगैरे आलं तर तुम्हाला चालेल का आम्ही म्हटलं चालेल काहीच हरकत नाही तुम्ही कधी त्यांना घेऊन या आम्ही त्यांचं स्वागतच करू पण काळाच्या पडद्यात आज लता दिदी नसल्यामुळे त्यांचं इथं येणं राहिलं पण हृदयनाथ मंगेशकर उषाताई मीनाताई ह्या येऊन गेला ह्यातच आम्हाला खूप मोठा आनंद आहे आणि आजही ती वास्तू आमच्याकडे आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खरंच खूप सुंदर अशी ही वास्तू आहे अजून देखील प्रॉ एका वेळेस अजून एक आठवण त्यांनी अशी सांगितली होती की जेव्हा मास्टर दीनानाथ मंगेशकरांचा शेवट ह्या वाड्यात जेव्हा झाला त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं आणि ह्या परिसरामध्ये सगळे त्यावेळेस पठाण लोक राहत होते आणि पठाण आणि हिंदू मुस्लिम दंगली दंगलीस मोठ्या प्रमाणात होत्या म्हणजे बाहेर इंग्रजांचा खूप मोठा ताफा होता आणि आता बाबांना म्हणजे डेड बाबा बाबांची डेड बॉडी आता वैकुंठ किंवा नदीपात्रामध्ये न्यायची कशी ती त्यावेळेस आपल्या लकडीपुला जिथे ओपन म्हणजे नदीपात्रावर अंत्यविधी सगळे होते आणि ह्या गर्दीच्या ह्याच्यामध्ये आणि दंगलींमधनं कसं न्यायचं हा त्यांच्यामुळे मोठा प्रश्न होता आणि दुसरी परिस्थिती अशी होती त्यावेळेस खूपच त्यांची हालाकीची परिस्थिती होती पण मग त्यांनी काय केलं जी चारचाकी हातगाडी असते त्या हातगाडीवर बाबांची बॉडी ठेवली आणि त्यांना माईंडचा नाव लग्नातला शालू तो नेसवला त्यांना आणि म्हणजे गुंडाळला बाबांच्या शरीरालाभवती आणि नेलं का तर ते दंगलीमध्ये कोणी हटकू नये की अरे बाबा लेडीज आहे लेडीजची डेड बॉडी जाऊ दे यांना यांना जाऊ दे तिकडे ह्या दृष्टिकोनात त्यांनी तिकडे नेल्यानंतर मग त्यांचे अंत्यविधी झाले म्हणजे इतकी परिस्थिती त्यावेळेस बे खूपच हालाखीची होती आणि सगळे म्हणजे दुःखातले त्यांचे दिवस होते पण एक आहे की जे संगीताचं बाळकुड आहे ते त्यांना ह्या वाड्यामधनंच मिळालं आणि आज ते मोठे नावाजलेले आहेत खरंच खूप मोठा इतिहास या वाड्यामध्ये घडलेला आहे दीनानाथ मंगेशकर त्यांच्या शेवटच्या आयुष्यात ते इथंच होते वास्तव्याला होते आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही लता दिदींवर आली त्यांच्या भावंडांची संपूर्ण कुटुंबाची आणि ते कामानिमित्ताने मुंबईला इथून गेल्या आणि त्यानंतर एक नवीन युगाला सुरुवात झाली आणि आज ते गेल्यानंतर तो युग पुन्हा एकदा मावळला आहे कॅमेरामॅन मी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट